वीर तानाजी दापोडे संघ नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आपण खूप जास्त उशीर केलाय. दरम्यान यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे विरुद्ध संतोष स्मृती राणा संघ या दोन संघामध्ये दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे रेग्युलर क्रिकेटचे विद्यमान उपाध्यक्ष निलमजी नाईक. त्यांना आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणारा वीर तानाजी दापोडे आणि संतोष स्मृती राणा दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधारांना नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. भिवंडी ग्रामीण उपाध्यक्ष निलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. दरम्यान निलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते कॉल होत आहे. एका बाजूला सुरेश एंटरप्राइज आहे तर एका एस बी आय की ग्रुप पाये आहे. तर नक्कीच मी हातामध्ये कॉइन बॉक्स देतोय. नाणेफेकीचा कॉल एस बी आय के ग्रुप पाये एका बाजूला तर एका बाजूला सुरेश एंटरप्राइज. नाणेफेकीचा कॉल होत आहे निलमजी नाईक ते सुरेश एंटरप्राइज असा कॉल दिलाय वीर तानाजी दापोडे संघानं. एस बी के आलाय तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर जिंकलाय तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. संतोष मूर्ती राणा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण आपलं फिल्डिंग घेतो. शत्ररक्षण करत असताना समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तुम्ही पहिला सामना खेळला, चांगला खेळ देखील साकारला, आता चांगला क्रिकेट खेळलाय. तर या सामन्यामध्ये काय रणनीती असेल तुमच्या टीमची? सेम जसं खेळलो तसंच खेळणार आहोत. धन्यवाद तुमच्या टीमसाठी. तर आपण नाणेफेकीचा कॉल हरलात तर नक्कीच यावेळेस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय संतोष मुदी राणा संघानं आणि प्रथम शत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आणि वीर ताने दापोडे संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निशांत पाटील. तर मित्रांनो आपण पाहतोय एक स्पर्धा स्वर्गवीर अंकलेश पंकज व अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ स्वर्गवीर सुरेश देवलीकर चषक 2020 चं असं आयोजन. तर टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटचा साकारलेला आविष्कार या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच माध्यम आहे स्वर्गवीर सुरेश देवलीकर चषक 2020. तर टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये टेनिस क्रिकेट एक दुनिया आहे. टेनिस क्रिकेटची एक दुनियादारी आहे आणि टेनिस क्रिकेटची दुनियादारी आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं क्रिकेट देखील साकारलंय. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटने टाकलेली कात आणि टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस मित्रांनो आपण पाहतोय.
त्या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिलाय. नक्की जे आयोजकांचा देखील आपण धन्यवाद करायला पाहिजे, चांगला प्लॅटफॉर्म देखील मिळवून दिलाय. आपण आठवा आपलं सुरुवातीचं क्रिकेट, प्रत्येकाचं सुरुवातीचं क्रिकेट असतं ते शाळेच्या वरंड्यापासून तर गावाच्या गल्लीपासून तर सुरू क्रिकेटची सुरुवात होते. तदनंतर तो खेळाडू मात्र आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या प्रभागासाठी खेळतो, आपल्या विभागासाठी खेळतो, तदनंतर हा खेळाडू आपल्या तालुक्यासाठी देखील खेळत असतो. तर आपलं क्रिकेटचं क्रिकेटमध्ये नावाचा डंका देखील अनेक खेळाडूंनी गाजवलाय. क्रिकेट चांगला देखील खेळलेच अनेक खेळाडू, आणि आता मात्र आखाती देशामध्ये जाऊन देखील या खेळाडूंना आपलं नाव देखील केलंय. तर नक्कीच मोठा प्लॅटफॉर्म दिलाय टेनिस क्रिकेट विश्वानं. टेनिस क्रिकेट विश्व आपण बघितलं, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही गेलात तर तिकडे देखील वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. तिकडे टेनिस बॉलचा हलक्या प्रतीचा चेंडू खेळला जातो, त्यांची बाउंड्री खूप शॉर्ट असते. तर उत्तरेकडे गेलात तर तिकडे देखील वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं. तर टेनिस क्रिकेटचं खेळ मात्र वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. टेनिस क्रिकेट मात्र तेच आहे, त्याच टेनिस बॉल क्रिकेटने तो खेळ खेळला जातो. परंतु या जोडणारा मात्र एक जगत आहे, ते म्हणजे टेनिस क्रिकेट जगत. तर मित्रांनो, तेच टेनिस क्रिकेट विश्वातील मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच माध्यम आहे स्वर्गवीर सुरज देवलीकर चषक 2020 हे आयोजन. वीर तानाजी दापोडे संघ, आपण जर उशिराने आलात तर आपल्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. खूप नियमावली कडक आहे या ठिकाणी, सो लवकर या. वीर तानाजी दापोडे संघ, आपण खूप जास्त उशीर केलाय. रजनी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये खूप जास्त वेळ देखील संपादित केलाय आपल्या टीमनं. तर आपला संघ आला असेल तर त्वरित आपण यायचा आहे. दापोडे संघ, आपण त्वरित यायचा आहे. दापोडा संघ त्वरित यायचा आहे. आपल्या कर्णधाराने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि नाणेफेकीचा कॉल हार जिंकलाय तो राहणार संघानं, आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि दापोडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर दापोडे संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, आणि राहणार संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं देखील आहे. दापोडे संघाला आता मात्र 3 धावाची पॅनल्टी लावलेली आहे, कारण आपण खूप जास्त उशिराने आला आहात. आपल्या 3 धावाची पॅनल्टी देखील लावली आहे या मॅचमध्ये. अजून जास्त उशीर केला तर ओव्हरची देखील असेल. दापोडा संघ, वीर तानाजी दापोडा संघ, आपण त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, आणि तसंच 12वा खेळाडू देखील समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. वीर तानाजी दापोडे संघ,
धन्यवाद निशांत पाटील. तर आपण सामन्याकडे वळूया. सलामीची जोडी खेळपट्टीवर मैदानाकडे रवाना होते. धनंजय आणि साथ देण्यासाठी संतोष. 3 धावांच्या अगोदरच पेनल्टी घोषित केलेली आयोजकांनी, कारण इथे उशिराने वीर तानाजी दापोडे संघ दाखल झाल्याबद्दल हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरिता मित्रांनो, आज जो पूल जो गट खेळवला जातो तो मास्टर 40+ या गटामधून ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये खेळवली जाते. सलग 3रा दिवस आहे. धनंजय स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईक एंडला. संतोष पहिलू षटक हाताळण्यासाठी संतोष स्मृती रान आले संघाचा गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज वैभव. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट आयोजन, स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 पंतांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपवतोय, मात्र सुरक्षित फटका. चेंडू येतो एक्स्ट्रा कबरला, क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, आणि जोपर्यंत चेंडूला क्षेत्ररक्षक अडवेल फेक करेल तोपर्यंत सहज गत्या 3 धावा पूर्ण करते धनंजय. पहिल्याच चेंडूवर 3 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे धनंजयाने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते वैभव. बॉलिंग ट्रॅकवर वीर तानाजी दापोडे या संघाने देखील चालू सीझन मध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे. 1 चषक या संघाने पटकावलेलं आहे. चाचणी स्पर्धा जिंकली होती. चेंडू कंट्रोल पुलचा फटका पाहतोय, क्षेत्ररक्षक झेपवतोय, स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय, मात्र नाही रोकू शकत हा अप्रतिम चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. 7 रजनी क्रिकेट फ्लड लाईट दुधिया विद्युत प्रकाशामध्ये ही स्पर्धा पाहतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा वैभव. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने खेळला होता. चेंडूला अडवलं जाते शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक दक्ष होता बलिराम, चांगली क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव संतोष पूर्ण करतोय, वैयक्तिक खातं खोलते. धावसंख्या वीर तानाजी दाप धावपलकर 8 बिनबाद 8 पहिल्या षटकामध्ये पाहतोय. पहिले षटक हे प्रगतीपथावर आहे, चांगली सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. पुन्हा एकदा वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट, 10-12 पावलांचा रनअप. कट करण्याचा प्रयत्न, जागेवरून फुटवर्क बघायला मिळत नाही. चकित झाला फलंदाज, चकित झाला एसटी रक्षक. एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे 22 रुपयाने. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 9 बिनबाद 9 यानंतर जो सामना होणार आहे बादशाह 11 पिंपळगर आणि एकविरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधारने ताबडतोब रिपोर्ट करायचा संपर्क साधायचा आहे. चेंडूने बॅटचा संपर्क हवं तसं झालेलं नाही, जोरदार अपील केला होता. क्षेत्ररक्षक तुकाराम चेंडूला अडवतोय. एक लेग बाईटचा इशारा येते मात्र पूर्ण केलेली आहे. आणि 1 धावसंख्येनिशी धावसंख्या पुढे सरकते धावपलकावर. बिनबाद 10 चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा वैभव सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पूर्णपणे बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक, चकावून गेला एसटी रक्षकाला. पाहतोय आपण 22 रूपामध्ये धावलेले. पहिले षटक देखील संपलेले आहे. धावपलकावर धाबा आहेत 11 बिनबाद 11 चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला दोन्ही सलामीवीरांनी. आणि एक जमेची बाजू आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद झाली नाही. 10-10 फलंदाजे शेष आहेत वीर तानाजी दापोडे संघाकडे. हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे, दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा सामना. पहिल्यांदाच पाहतोय मास्टर 40+ जे संघ आहेत, मात्र रजनी क्रिकेट खेळताना पाहतोय.
पहिली वहिली स्पर्धा आहे आणि या संघटनेची स्थापना देखील झाली होती 2018 आणि पाहतोय लोगो ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगामधला एक आदर्श खेळाडू आदर्श खेळाडू वृत्तीचा खेळाडू आणि ज्यांनी भारतासाठी खूप काही दिलेलं आहे मेंबर ऑफ पार्लिमेंट खासदार पद देखील ज्याला प्राप्त झालं होतं असा जगद्विख्यात फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते संघाचा संघनायक नितीन पाटील एक खेळाडू वृत्तीचा खेळाडू आहे मित्रांनो नितीन पाटील स्ट्राईकला मात्र धनंजय जो खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर संतोष खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर एक चौकाराचा समावेश देखील आहे आजपर्यंत 3 धावा अतिरिक्त धावाच्या रूपाने खर्च केलेले आहेत एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते जयेश चांगली माहिती पुरवताना डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडूला कंट्रोल पुलचा फटका खेळलेला आहे चेंडू जातो मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष आहे चांगलं क्षेत्ररक्षण धनंजय एक धाव पूर्ण करतोय धावसंख्या वाढते धावपळकावर एक डझन धावा धावपळकावर आहेत 12 धावांची वेगवान भागीदारी दोन्ही सलामीवीरांमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील सामना करेल संतोष पाटील वेल कमी घ्या 4 षटकांसाठी निर्धारित वेल आहे 20 मिनिट स्टॉप वॉच टायमर आम्ही लावलेलं आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही परफ्यूम डिलिव्हरी नाका जवळून चेंडू गेला होता बाउन्स देखील झाला गुडलेन स्पॉट होऊन चेंडू उसळला निसरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे क्षेत्ररक्षक झेपावते चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते फक्त एकच धाव मिळेल चांगलं क्षेत्ररक्षण झालं ऑफ साईडला लॉंग ऑफ सीमारेषेवर धावसंख्या धावपळकावर पुढे सरकते 13 विदाउट लॉस वीर तानाजी दापोडे पुन्हा एकदा मी SSS वाहिनीवर आमचा व्हॉल्यूम आवाज पोहोचत नाही जॉइंडर्स आणि केबल ऑपरेटर यांना विनंती करतो अतिशय चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडूची हाताळणी केली होती निर्धाव चेंडू निघून जाते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या कायम आहे धावपळकावर 13 क्रिकेटमधला अशुभ अंक नितीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शॉर्ट रन अप एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मी उल्लेख देखील केला होता मगाशी की तुम्हाला जर फटका खेळायचा असेल 40+ एज आहे आय साईट तुमची स्ट्रॉंग ठेवावी लागेल नजर दृष्टी ही मजबूत ठेवावी लागेल फटका खेळण्यासाठी निर्धाव चेंडूची समाप्ती यानंतर जो सामना होणार आहे बादशाह 11 पिंपळगर एकविरा पिंपळनेर दोन्ही संघकरणाने ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे संपर्क साधायचा आहे एकदा नितीन फुलटॉच चेंडू डाव्या एष्टीवरचा जैसी गेंद वैसी नसीहत चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते 6 धावांसाठी बिग वन बिग हिट 6 रन तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे धावपळकावर धावा आहेत 19 चांगली सुरुवात आहे करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 9.50 या सरासरीने धावा पूर्ण केलेल्या आहेत चांगली धावगती शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत स्लॉग ओव्हर आहेत बघूया या षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो वीर तानाजी दापोडे या संघ बघायचा आहे खेळपट्टीवर पुन्हा एकदा मी बादशाह 11 पिंपळगर आणि एकविरा पिंपळनेर दोन्ही संघांना आवाज देतोय माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल वेलकम गुणेश पाटील बादशाह 11 पिंपळगर संघ इथे दाखल झालेला आहे संघाचे संघनायक गुणेश पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक आपण ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे
तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. मुकेश सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज संतोष पाटील. दोघांमध्ये तब्बल 19 धावांची वेगवान भागीदारी. चांगली भागीदारी बिल्डअप होताना खेळपट्टीवर पाहतोय. दोघांचा चांगला जम बसलेला आहे. चेंडू कंट्रोल पुलचा फटका पाहतोय. चेंडू जातोय मिडविकेट सीमारेषेकडे, मात्र चेंडू शोधत बसला आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. दोन धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर. बिनबाद 21. मुकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते. व्हीआयपी डाईज एंडच्या टोकाकडून. पलटी हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही, सरळ निघून गेला. यष्टी रक्षक नितीन याच्या हातामध्ये निर्धाव. धावसंख्या कायम आहे धावबलकर 21. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक धाव पूर्ण केली आहे ती संतोषाने. हा ना होता ना. बघूया एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि फलंदाज धावचीत बाद होतोय संतोष. धावचीच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाल्या वीर तानाजी दापोडिया संघाचा. संतोष मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानदेव पाटील राष्ट्रपैलू खेळाडू आहे. पहिली विकेट मात्र प्राप्त केलेली आहे ती पाहतो आपण. राहणाले संघाने धावबाजच्या रूपाने. जी जोडी जमली होती खेळपट्टीवर चांगला जम बसला होता, ती फोडण्यामध्ये तोडण्यामध्ये यश आलेलं आहे. चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाते शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव पूर्ण करते धनंजय. धावसंख्या वाढते धावपलकर 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. तिसरे षटक हे प्रगतीपथावर. वेलकम राजेंद्र बजागे, आपला हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट गोलंदाज. मिस टाइम फटका लीडिंग एज. स्वतः गोलंदाज झेपावलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल बाद होते दुसरा फलंदाज वीर तानाजी दापोडिया संघाचा. सुरुवात चांगली झाली, मात्र लगातार दोन फलंदाज देखील बाद झाले. वीरताने दापोडे संघाचा पहिला फलंदाज बाद झाला संतोष. त्यानंतर बाद झाला तो ज्ञानदेव पाटील. ह्याची देखील खेळी संपुष्टात आली आहे. ज्ञानदेव पाटील शून्यावर बाद झालेले आहे. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते आणि ते सातत्य ज्ञानदेव पाटील याला या सामन्यामध्ये राखता आलेले नाही. मैदानामध्ये नवीन फलंदाज अभिषेक नॉन श्रेगेनला. स्ट्राईकवर धनंजय. चेंडूला जमीन लगत ड्राईव्ह केला, स्मॅशिंग ड्राईव्ह. खराब क्षेत्ररक्षण नजराटी दुर्घटना घटी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. धावसंख्या धावपलकावर वाढते. 27 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा धावपळकावर आहेत. यानंतर सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांच्या संघनायकाने. बादशाह 11 पिंपळकर, एकविरा पिंपळनेर. बघा जो संघ इथे लेट रिपोर्ट करेल त्याला पॅनल्टी पॅनलाइज पॅनल्टीचा सामना करावा लागेल. लक्षात घ्यायचं आहे.
बरोबर करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 9 सरासरीने धावा जमा करतोय वीर धनंजय दापोडिया संघ नाणेफेक हरल्यानंतर. आता मात्र शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रमेश. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही, सरळ निघून जाते एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अतिशय अप्रतिम चेंडू रमेश याचा. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे, हवेमध्ये झेल टिपलेला आहे मिड विकेट सीमारेश्वर आणि अभिषेक याला मैदान सोडावं लागेल, बाद होते. अप्रतिम झेल श्याम याने अप्रतिम झेल टिपलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील श्याम याने अफलातून झेल टिपला होता. वेलकम दिनेश जोशी, भिवंडी मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 मध्ये नवीन फलंदाज देवानंद पाटील नॉन स्ट्राइक एंडला मात्र सामना करेल सलामीवीर धनंजय. चांगली गोलंदाजी करतोय जयेश तांगडी गोलंदाज रमेश. शेवटचं मॅन हे षटक आहे, हनामारीचं षटक. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना गोलंदाज रमेश हे खूप महत्वाचं असते, तेच बघायला मिळते गोलंदाजाद्वारा. चेंडूला पिस्टोस फ्लिक केलेला मनगटी फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला धनंजयाचा. धावसंख्या वाढते धावपलकावर 31. फलंदाज मात्र एकंदरीत बाद झाले 3. सलामीवीर धनंजय चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, तब्बल 18 धावांवर खेळतोय. मोलाचं योगदान आपल्या संघासाठी देताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रमेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्हीच्या आकारामध्ये, चेंडू येतोय डीप मिडॉनला, खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेले आहेत. या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या धावपलकावर वाढते 33. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल टू गो इन फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातीला शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. रमेश सामना करेल धनंजय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाव आहेत 33. 34 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. क्युरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि बादशाह इलेव्हन पिंपळघर संघाचा संघनायक. योगेशजी देवलीकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये नाणेफेक करायचे.
गावदेवी पाये या संघाचे कर्णधार देखील आहेत. योगेश देवळीकर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण. गुणेश पाटील बादशाह इलेवन पिंपळकर संघाचे संघनायक. एकविरा पिंपळनेर संघाचे संघनायक. सुरेश पाटील आपण या. संघांची माहिती करिता स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी खास नाणं बनवण्यात आलेलं आहे. कॉइनची एक बाजू आहे एस बी के, दुसरी बाजू आहे ती म्हणजे सुरेश एंटरप्राइजेस. आणि या कॉइन मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायचे. तर नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकले बादशाह इलेवन पिंपळगड संघाचे संघने. गुणेश काय निर्णय? बॅटिंग फलंदाजी करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? काय उद्दिष्ट नाही, आम्ही फिल्डिंग घेऊन घेऊन हरतो म्हणून बॅटिंग घेतो. कसं वाटतं तुला हा बिग शो जो आयोजित केलेला आहे स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 या स्पर्धेचे प्रणेते भरतजी देवळीकर, अनिलजी देवळीकर आणि समीर तांगडी ही तुम्ही स्पर्धा मला वाटते पहिली वहिली नाईट रजनी स्पर्धा खेळतात, काय सांगशील या स्पर्धेविषयी? सांगायला तर भरपूर काही आहे पण सांगणे शब्द कमी पडतील. त्यांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. आम्ही आम्हाला खेळायला दिलं म्हणून त्यांचा खूप खूप आभार मानतो. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. सुरेश आपण नाणेफेक हरलेला, सुरुवातीला गोलंदाजी करायची आहे. जर नाणेफेक जिंकली असती असता तुम्हाला गोलंदाजीत मिळालेली आहे, मग किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पत आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. काय सांगशील या स्पर्धेविषयी? अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. रजनी क्रिकेट पाहतो भिवंडी तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. एकदम सुपर हिट चांगले आहे देवलेकर साहेबांनी केले, त्यांना शुभेच्छा देतो आम्ही. तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. केबल ऑपरेटर आणि यांना विनंती करतो, आमचा व्हॅल्यूम आवाज पोहोचत नाही, जो काही तांत्रिक बिघाड झालेला आहे त्याने लक्ष आपण घालायचं आहे. बॅक टू द क्रिकेट, सामन्याकडे वळूया. चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू पाहतोय आपण, अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, अप्रतिम चेंडू. फलंदाजाने मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. ज्ञानदेव आहे गोलंदाज, पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक दक्ष होता. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे नितीन याने. खातं खोलते संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. रमेश पाटील बंद्र्या मारुती काल्लेर या संघाचे कोच आहेत, त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. रमेश पाटील तुझं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला लेट कट खेळलेला क्रिकेट मधला नाजूक फटका, चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर बंदुकीच्या गोळीच्या वेगाने.
चार धावांसाठी चौकार, अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला फलंदाज बलिराम याच्या बॅट मधून निघाला अप्रतिम चौकार। धावसंख्या 5, ट्रिप केलेल्या बेल्सला, फलंदाज बाद होते, बलिराम याची खेळ संपुष्टात आले, त्रिफला बाद, पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन। अतिशय वेगवान चेंडू बघायला मिळाला ज्ञानदेव पाटील याचा, चौकार खाल्ल्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलेले, त्रिफला बाद केलेले फलंदाज बलिराम याला, आणि पहिली सफलता पहिले यश मिळून देतो आपल्या संघाला, ब्रेक थ्रू मिळून देते ज्ञानदेव पाटील, तसे विकेट टेकर गोलंदाज आहे वीर तानाजी दापुडे या संघाचा। ज्ञानदेव पाटील बॉलिंग मार्क वर सामना करेल नवीन फलंदाज वैभव, क्रमांक 3 वर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे। मिस टाइम फटका, अजून एक फलंदाज बाद होते, सॉफ्ट डिसमिसल, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा फलंदाज तंबू मध्ये परततोय संतोष स्मृती राहणाल या संघाचा। चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेले आहेत, ऑन हॅट्रिक वर येतोय गोलंदाज ज्ञानदेव पाटील, आणि आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला सर्वात जास्त विकेटचे हॅट्रिक पूर्ण केले आहेत लसित मलिंगा उजव्या हाताने गोलंदाजी करणारा श्रीलंकेचा महान खेळाडू, त्यानंतर विकेटचे हॅट्रिक एकंदरीत त्याने 3 पूर्ण केलेले आहेत, सकलेन मुस्ताक पाकिस्तानचा स्पिनर गोलंदाज ज्याने 2 हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत, त्यानंतर ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडचा हा मध्यम गती गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करणारा ज्याने 2 विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत, वसीम अक्रम पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज ज्याने 2 विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत, चामिंडा वास श्रीलंकेचा डावखुरा गोलंदाज ज्याने 2 विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत, भारताचा चायनामॅन स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव याने 2 विकेटचे हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत। बघूया ज्ञानदेव पाटील ऑन हॅट्रिक, जर हॅट्रिक पूर्ण केली तर बघूया ज्ञानदेव पाटील याला संधी आहे विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची। ऑन हॅट्रिक बॉल ज्ञानदेव पाटील राईट अमोर द विकेट, चेंडू मात्र फक्त रक्षात्मक पद्धतीने खेळला, जोरदार अपील केला होता, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे। धावसंख्या धावपळकावर आहे 5, सुधारित धावसंख्या 3 धावांची पॅनल्टी देखील लागली होती उशिराने रिपोर्ट केल्याबद्दल वीर तानाजी दापुडे संघाला, सुधारित धावसंख्या आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे 2-8। अतिशय रंगतदार सामना आहे, 34 धावांचं जरी लक्ष असलं तरी मात्र वीर तानाजी दापुडे एक फायटर वय या संघ आहे, निश्चित 2 संघांमध्ये ही आपण लढत पाहतोय, दोन्ही दर्जेदार संघ आहेत। .50 ची सरासरी आहे आवश्यक धावगती रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर, यानंतर देखील प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल, ती म्हणजे एकविरा पिंपळनेर आणि बादशाह 11 पिंपळघर या 2 संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे। बादशाह 11 पिंपळघर संघाचा संघाने गुणेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर दुसरे षटक आतळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते, बघूया मंदास क्षेत्ररक्षण, आपण जर बघितलं एसटी रक्षक देवानंद पाटील स्टंप पासून दूर आहे, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक हनुमान, त्यानंतर पाहतो आपण डीप पॉइंट ला एक क्षेत्ररक्षक आहे संजय, त्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय